नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी खिचडी बनवून दाखवणार आहे सोप्या पद्धतीमध्ये। त्यासाठी बघा, बारीक तांदूळ एक वाटी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सालीवाली मुगाची डाळ घेतलेली आहे। ही आपल्याला काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता खिचडीसाठी साहित्य बघा मी काय काय घेतलंय। हा एक मोठ्या तुकडा घेतलेला आहे कोबीचा, चार मी घेतलेले आहेत फरसबी, छोट्या आकाराचा एक घेतलेला आहे गाजर, एक घेतलेली आहे शिमला मिर्च, फ्लावर घेतलेला आहे बघा ह्याच्यामध्ये, आणि इथे एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, आणि मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत एक मुठभर। आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जर असेल तर थोडासा दुधी भोपळा घालू शकता, लाल भोपळा घालू शकता, तुमच्याकडे अजून जर एक्स्ट्रा कोणत्या भाज्या असल्या ना त्या पण घालू शकता। तर हे काय केलेलं आहे माहिती आहे का, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी, आणि ह्यांना तुम्ही एकदम बारीक कापून जरी घेतलं तरी चालेल, पण हे काय करणार आहे मी नितळून चॉपरला एकदम बारीक करून घेणार आहे। आणि बटाटा आणि ही जी फ्रोझन वाटाणे आहेत ना, हे काय मी बारीक करणार नाही आहे। डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत, आणि भाज्या बघा सगळ्या मी चॉपरला अशा दरदऱ्या करून घेतलेल्या आहेत, एकदम अशी जरा जास्त अशी पेस्ट करू नका, असं झालं पाहिजे बघा। आणि तर असं जरी कापून घेतलं तरी पण तुम्ही चालू शकते। कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये मी 3 चमचे हे तूप टाकलेलं आहे। तुपाच्या जागी तुम्ही तेल पण टाकू शकता, आणि आपण हे वितळून घेऊया। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकणार 1 तेजपत्त्याचे बघा 2 तुकडे केलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। त्यात टाकणार आहे मी 2 हिरव्या मिरच्या छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्याला पहिलं हलकंसं परतून घेते, हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे। मिरच्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत। एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, जास्त बारीक पण नाही जास्त असा मोठा पण नाही कापलेला। कांदा जरा भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचे बघा 3 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं टाकलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। पेस्ट जरी टाकले तरी पण चालू शकतात। ह्याला पण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी हळद, हलवून घेऊया। त्यात टाकणार 1 छोट्या आकाराचं टोमॅटो, आणि हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मिडियम, मिडियम गॅसवरच हे सगळं मी केलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा धने आणि जिरे असे भाजून कुटून घेतलेले होते ते टाकलेले आहे। एकदम गॅस करणार आहे बारीक, आणि ह्याच्यामध्ये ह्या भाज्या टाकणार आहे सगळ्या, ज्या आपण चॉपरला बारीक करून घेतलेल्या भाज्या बघा सगळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत, हे जे आपण चॉपरला बारीक केलं होतं ते। आता ह्याला काय करणार आहे, 2 मिनटं मी बारीक गॅसवर परतून घेणार आहे। मस्त असं बघा 2 मिनटं मी बारीक गॅसवर हे सगळं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार हे वाटाणे आणि बटाटे, एकदम थोडंसं छोटा आकाराचा बटाटा होता, 1/2 जरी मोठा असला आणि टाकला तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यात टाकणार आहे हे जे आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। जर तुम्हाला हे तांदूळ डाळ जर नको असेल का नाही तर तुम्ही बिनसालीवाली पण डाळ टाकू शकता। तर हे मी टाकून घेते सगळं। डाळ आणि तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत। ह्याच्या जागी तुम्ही इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता, बासमती तुकडा तांदूळ घेऊ शकता। हा छोट्या आकाराचा बघा एकदम कोलम तांदूळ आहे आणि एकदम जुना आहे। आता ह्याला काय करते माहिती आहे का, गॅस केला आहे थोडा मिडियम, आणि ह्याला 1 मिनिटभर फक्त परतून घेते। मस्त असं बघा मी मिडियम गॅसवर 1-2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। मस्त बघा कसं दिसते, किती छान दिसते। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी देठासकट कोथिंबीर, थोडीशी देठं पण घेतलेली आहे ती, देठांची चव कशी होती अशी खिचडी म्हणा भात म्हणा ह्यांना छान लागते। आता ह्याला आपण असा मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये गरम मसाला पण तुम्ही टाकू शकता। कोणता कोणता टाकायचा तुम्ही मला जरा कमेंट करा, मी तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये कोणता कोणता टाकू शकता। फक्त भाज्या आपल्या आवडीप्रमाणे टाका। ह्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ, आणि जर तुम्हाला तुपाची फोडणी करायची नसेल तर तेलाची करू शकता। झाल्यानंतर वरणं तुम्ही तूप तरी सोडलं तरी ताटामध्ये घेतल्यानंतर तरी पण चालू शकतं। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे पाणी। आपलं कसं 1 वाटीच होतं तांदूळ, आणि ह्याच्यामध्ये 1/2 वाटी होतं डाळ। आता हे पहिलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्ही विचाराल की पाणी किती टाकलं होतं, तर 5 वाट्या मी पाणी टाकलं होतं। थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल, आपल्याला काय ही फडफडीत असं मोकळा मोकळा करायचा नाही आहे। गॅस आहे मिडियम। आता मी ह्याला काय करते, झाकण लावून घेते। पहिलं झाकण लावून घेतलेलं आहे, आणि गॅस परत मी बारीक केलेला आहे। तर बारीक गॅसवर ह्याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तुमचा गॅस मिडियम फास्ट बघून तुम्ही 5 जरी घेतलं तरी पण चालेल, काही हरकत नाही आहे। कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत, आणि कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे। जास्त थंड झालेला नाही आहे, हो कसं तेवढा थंड झालेला आहे, मस्त असं झालं आहे बघा। आणि एकदम जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल ना तर पाणी अजून जरी तुम्ही ओतलं तर चालू शकते, बघा किती छान झालं आहे। आता आपण काय करूया माहिती आहे का, प्लेटमध्ये काढून घेऊया।
प्लेट घेतलेली आहे बघा. जास्त असा सुक्का पण नाही आहे बघा, आणि थंड झाल्यावर पण इतका सुक्का असा होणार नाही असा एकदम मस्त असा बघा झालेला आहे. आता ह्याच्यावर पण तुम्ही तुपाची धार टाकू शकता बरं का. तेलात जर बनवलं तर वरून पण तुम्ही तूप टाकू शकता. आता आपण ह्याच्यावर काय खायचं माहिती आहे का, उडदाचा पापड बघा. एक मी जाळीवर भाजून घेतलेला आहे गॅसच्या. एक कांद्याची पात आहे, कांद्याचे पात जरी नसले तर कांदा असला तरी पण चालू शकते. टोमॅटो घेतलेले आहेत बघा, असे मस्त असे लागतात बघा, हे असं खायला छान वाटतं. गाजर घेतलेलं आहे. अजून काय तुमच्याकडे काकडी वगैरेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये लोणचं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मिरचीचं जर घेतलं तर एखादी मिरची तरी पण चालू शकते. आपण ह्याच्या तिखट कमीच टाकलेलं आहे एकदम. अशा पद्धतीने एकदम गरम गरम अशी खिचडी खाऊन बघा तुम्ही, ह्याला भात पण म्हणू शकता. कशी रेसिपी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.